भरदा वेगाने पनवेल बाजूकडून पेन बाजूकडे जाणाऱ्या होंडाई गाडीचा टायर कर्नाळा खिंडीत उतरणीवर अचानकपणे फुटल्याने झालेल्या दुर्घटनेत गाडीतील दोघे प्रवासी बचावल्याची घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे ठाणे बाजूकडून पेन बाजूकडे होंडाई गाडी क्रमांक एम एच शून्य पाच ए जे अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर ही घेऊन दोघेजण भरधाव वेगाने जात असताना कर्नाळा खिंडीत उतरणीवर या गाडीचा टायर अचानकपणे फुटल्याने गाडीवरील चालकाचा ताबा सुटून सदर गाडी विरुद्ध बाजूच्या लेन मध्ये गेली यावेळी गाडीत लावलेली एअर बॅग उघडल्याने गाडीतील दोघा जणांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही या दुर्घटनेमुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती सदर घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी रवाना होऊन त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली